महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे, कारण महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदेंकडून सेनेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. एकनाथ शिंदेंसह 17 आमदार सुरतमध्ये असल्याची माहिती मिळते आहे, तर शिवसेनेचे 4 मंत्री सुद्धा नॉट रिचेबल आहेत. महाविकास आघाडीचं काउंटडाऊन सुरू झालंय का अशी सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. सरकार वाचवण्यासाठी ठाकरे पवारांची धावाधाव सुरू झालेली आहे. 4 मंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत आणि त्याबरोबरच जवळपास 17 आमदार, 4 मंत्र्यांसह 17 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतमध्ये असल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं काय होणार असा सवाल उपस्थित केला जातोय, कारण महाविकास आघाडी सरकारवर अंतर्गत नाराजीचाच या सरकारला मोठा फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे आणि त्याचाच परिणाम राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आमदारांची कामं होत नाहीयेत, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यामुळे आमदारांमध्ये नाराजी आहे, 3 पक्षांचा समन्वयाचा अभाव आहे, अशा प्रकारे सुद्धा चर्चा सुरू होती मागच्या काही काळापासून. आणि राज्यसभा असेल, विधान परिषद असेल, या दोन्ही निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला आमदारांनी आपली नाराजी दाखवून दिलेली आहे आणि त्यामुळे या सरकारचं काही खरं नाही अशी चर्चा सुरू झालेली आहे. दुसरीकडे विधान परिषदेमध्ये आपल्याला बघितलं की भाजपचा उमेदवार 5वा निवडून आला आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये चाललंय का असा सवाल निर्माण झाला. आत्मचिंतन झाली, समन्वय समिती झाली, सगळं झालं, मात्र महाविकास आघाडीमध्ये काही अलबेल नाही आहे. महाविकास आघाडी सोडा, काँग्रेसच्याच अंतर्गत काल बंडाळी पाहायला मिळाली, तर दुसरीकडे आज शिवसेनेमध्ये सुद्धा बंडाळी पाहायला मिळते. एकनाथ शिंदे अनेक कारणांनी नाराज आहेत, कारण एकनाथ शिंदे यांना मेन लाईनमध्ये घेतलं जात नव्हतं, कधी महाविकास आघाडीच्या बैठकांना त्यांना बोलवलं जात नव्हतं, महत्वाचे निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना सहभागी करून घेतलं जात नव्हतं आणि त्यामुळे अनेक वर्षांपासूनची खदखद आता बाहेर निघते आहे. संभाजी थोरात आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. संभाजी, महाविकास आघाडीला खिंडार, महाविकास आघाडी सरकारचं काही खरं दिसत नाही अशी चर्चा सुरू आहे, तर शिवसेनेला खंडार पडण्याची शक्यता आहे. संदीप, खरं तर एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील आहेत, त्याचा पश्चिम महाराष्ट्रात खूप मोठा संपर्क आहे आणि त्यांच्या नेतृत्व मानणारे काही आमदार जे आहेत ते या परिसरात आहेत. विशेष म्हणजे 2 मंत्री जे आहेत, शंभूराजे देसाई आणि राजेंद्र पाटील यड्रावकर, हे एकनाथ शिंदेंच्या जवळ असल्याचं मानलं जातं. मात्र आत्ता जी ताजी माहिती आहे त्याप्रमाणे शंभूराजे देसाई यांचा संपर्क झालेला नाही, मात्र यड्रावकर जे आहेत ते मातोश्रीवर आज दुपारी जी बैठक आहे त्या बैठकीसाठी कोल्हापुरातून शिरोळ तालुक्यातून निघणार आहेत आणि ते मातोश्रीवरच्या बैठकीत जातील. त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे जे प्रकाश आबिटकर आमदार आहेत तेही अजून कुणाच्याच संपर्कात असल्याचं दिसत नाही, त्यामुळे त्यांची भूमिका काय हेही बघणं गरजेचं आहे. मात्र एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला खूप मोठा फटका बसू शकतो हे स्पष्ट आहे, कारण शिवसेनेच्या व्यतिरिक्त एकनाथ शिंदे यांचा मानणारा एक गट, वेगळा गट या भागात आहे. आमदार लोकप्रतिनिधी आहेतच, मात्र पदाधिकारीही अनेक एकनाथ शिंदेंच्या बरोबर आहेत, एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मानणार आहे, त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंच्या बंडाचा खूप मोठा फटका बसू शकतो, कारण सातत्यानं ते या भागात येत असतात, इथल्या नेत्यांना इथल्या आमदारांना ताकद द्यायचं काम ते करत असतात. इथल्या प्रत्येक घडामोडींवर, विशेषतः सातारा, सांगली, कोल्हापूर या 3 जिल्ह्यातल्या घडामोडीवर एकनाथ शिंदेंचं बारीक लक्ष असतं, त्यांची एक वेगळी यंत्रणाही या विभागात काम करते, त्यामुळं एकनाथ शिंदेंच्या बंडाचा फटका या ठिकाणी निश्चित मोठा या 3 जिल्ह्यात बसू शकतो. आणि आता पुढे ते काय भूमिका घेणार आणि त्यानंतर त्यांचे समर्थक आमदार किंवा त्यांचे समर्थक मंत्री काय भूमिका घेणार हे स्पष्ट होईल काही वेळात. अगदी संभाजी, आणि त्यामुळे या सगळ्यावर आमदारांचे फोन लागतायत का हे तुम्ही वारंवार पाहत राहा, आम्ही सुद्धा इथनं पाहतोय आमदारांचे फोन लागतायत का. मात्र अनेक जे समर्थक आमदार एकनाथ शिंदेंचे आहेत त्यांचे फोन नॉट रिचेबल येत आहेत. संभाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.